यंदा गुढी पाडव्याचं करूया स्वागत जोरात, आणूया नवीन ह्युंडाई कार घरात. सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात. खरेदी करा ह्युंडाई सेंट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन. सोबतच सेंट्रो वर 31,000 पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट. त्वरा करा, आज जवळ ह्युंडाई शोरूम ला भेट द्या. अटी लागू. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी सायंकाळी उशिरा कणकवली येथे प्रचार सभा झाली. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार विनय राऊत यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. चाकरमान्यांनी मुंबईशी नातं तोडू नका असं आवाहन ठाकरे यांनी केलं. पर्यावरणाचं संतुलन राखून कोकणचा विकास करू अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली. सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांचा उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत समाचार घेतला. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली. घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा menucard.org या वेबसाईट वर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. प्रत्येकाने आपण काय केलं हे सांगितलेलं आहे. मी या परिसरात आलो तेव्हा मला वाटतं दीपक भाई आपण बोलत होतात, त्याच्यानंतर विनोदजी बोलले, आपले खासदार बोलले, सुरेश प्रभू बोलले. आपण काय काय केले आपण सांगितलं, आणि आपली लढत समोर जे उभे आहेत, एक आखा आहे एक अर्धा आहे. नाही, आखा मी एवढ्यासाठी बोलू की पक्षाचा आहे, आणि अर्धा म्हटलं कारण त्याला काय आगापीछा काही नाहीये. विशेष म्हणजे एक जण बोलतोय की तुम्ही काहीच केलेलं नाही, आणि दुसरा म्हणतोय तुम्ही जे काय केलं ते तुम्ही काहीच केलेलं नाही, मीच सगळं केलेलं आहे. म्हणजे कोकणामध्ये हा रस्ता, मुंबई गोवा रस्ता मीच केला, एअरपोर्ट मीच केला, समुद्र मीच आणला, उद्या चंद्र पौर्णिमा आहे मीच चंद्र आणला. अरे भाऊ, तू सगळं तूच केलं, मग पडलास का? गेल्या वेळेस का लाथा घातल्या या सगळ्या लोकांनी? याचं उत्तर काय आहे का? उत्तर काय नाही, पण सगळं मीच केलं. ठीक आहे, काही लोक आनंदात अशी असतात, असू द्या. आज सभेला सुरुवात करण्यापूर्वी, म्हणजे बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी, मी जुने दिवस आठवत होतो. विनोदजी, तुम्ही बोललात ना की 5 वर्षाआधीची 20 वर्ष 25 वर्ष, तशी मी या मतदारसंघातली इथली परिस्थिती तेव्हाची आठवत होतो. आणि मग ती सगळी लोक, श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, आपलं गोवेकर, मंचेकर, अंकुश राणे, ही माहिती असलेली नावं, आणि काही नावं ज्यांचा काही थांगपत्ता लागला नाही, मी त्यांना आज देखील श्रद्धांजली वाहतो. कारण त्यांच्या केसेस सुटल्या म्हणतात, केसेस सुटल्या पण कोण गुन्हेगार सापडले नाही. तेव्हाचं सरकार वेगळं होतं, आता आपलं सरकार आहे केंद्रात, पण उद्या आपलंच येणार आहे. आज तर राज्यात आहे, उद्याही आपलंच येणार आहे. आणि म्हणून ते जे कोणी गुन्हेगार असतील, कायद्यात तेव्हा सापडले नसतील, त्यांना सांगतो की आता पुन्हा जर का प्रयत्न कराल तर आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, ठेचून टाकू आम्ही, सोडणार नाही. तुमची मस्ती होती म्हणून खपून घेतलं कदाचित, किंबहुना काय पुरावे इकडे तिकडे रफादफा करायचे तुम्ही केले असाल, पण आता पुरावे असे आणू की तुम्हाला पुरून टाकल्याशिवाय राहणार नाही आम्ही, हा इशारा द्यायला मी इकडे आलेलो. कारण खूप सोसले मी त्यावेळेला पोटनिवडणुकीमध्ये, हा संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. एक जनतेच्या मनामध्ये धाकधूक होती की तुम्ही आता आलाय, तुम्ही गेल्यानंतर आमच्याकडे लक्ष कोण देणार? आणि मला त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की तशा परिस्थितीमध्ये विनायक राऊत, म्हणजे गेल्या वेळेला तुम्ही खासदार बनून देण्याच्या आधी, निवडून देण्याच्या आधी 2.5-3 वर्ष इकडे ठाण मांडून बसले होते, वैभव बसला होता. आणि वैभव, मला तोही दिवस आठवतोय, तू एकटा गेला होता सावंतदेव, पळापळ झाली होती, एकटा माझा सैनिक पुरून उरला होता त्यानं, मग त्याच्यावरती हल्ला झाला होता. आज ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी भेटायला आलो होतो, तुरुंगामध्ये होतास तू पण, आणि मग ते जे जखमी झाले होते त्यातलं एक गोव्याला कुठे काय असं होतं. आणि ही सगळी आता कोकणची जनता, मी नेहमी सांगतो की कोकणची जनता, आपण म्हणतो ना सारी भोळी, आहे सारी भोळी आहे पण मर्द आहे ही जनता. बरोबर वाट बघते आणि वाट लावते, बरोबर वाट बघते, आणि मग जेव्हा तडाख्यात सापडले की मात्र सोडत नाही. आणि मग ज्याच्यावरती प्रेम करते ती एवढं प्रेम करते की त्याचं आपण ऋण कधी फेडूच शकत नाही. आणि मी तर फेडू इच्छित सुद्धा नाही, मी सदैव तुमच्या ऋणात राहू इच्छितो.
सुरेश प्रभूंवरती तुम्ही त्यांना दोन तीन किती वेळा चार वेळा निवडून दिलं. विनायकजी तुम्हाला तेही सलग निवडून देणार आहेत. मधल्या काळामध्ये ही जी काही परंपरा खंडित झाली होती, कारण या मतदारसंघाला एक परंपरा आहे, नागपेंची आहे, मधु दंडवतेंची आहे, सुरेश प्रभूही त्याच परंपरेतले आहेत, ही खंडित झाली होती. का? कारण गुंडागर्दी. ही गुंडागर्दी आता मोडून टाकली आणि पुन्हा ती एक उत्तम चांगली परंपरा, म्हणजे असं म्हटलं जायचं की नागपेई बोलायला उभे राहिल्यानंतर संपूर्ण संसद ही स्तब्ध होऊन नागपेईंचं भाषण ऐकत राहायचे. अगदी जवाहरलाल नेहरू सुद्धा शांतपणाने नागपेईंचं भाषण ऐकायचे. अशी ही या मतदारसंघाची परंपरा आहे. आणि मग संधी सगळ्यांना मिळत असते. मतदार राजा हा सगळ्यांना संधी देत असतो. फक्त त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची परंपरा ही संधीचं सोनं करण्याची आहे. काही जण त्याची माती करतात आणि स्वतःच्या आयुष्याची माती करून टाकतात. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण येतं जाताना मी बघतो काही ठिकाणी वृत्तपत्रात फोटो येतात की निवडणूक आल्यानंतर काही दुकानदारांची चांदी असते, प्रत्येक पक्षाचे झेंडे आमच्याकडे मिळते. काही जण घरामध्येच दुकान करतात, कळते, घरामध्येच दुकान आहेत. आणि ते झेंड्याबरोबर एक माणूस फुकट. म्हणजे मला आता ते हल्ली व्हॉट्सअपवरती जे जोक्स मिळतात ना, मध्ये कोणतरी बोललं की भाजप हा पोरं पळवणारा पक्ष आहे, मुलं पळवतो. म्हणून एकाचं कार्टून पाहिलं मी, अहो माझ्या मुलाला कोणतरी पळवा हो. कोणीच पळवला त्या, नको बाबा तुझं आहे तुझ्या पाशी ठेव तुझ्याचकडे. मला त्या भानगडीत जायचं नाही. काँग्रेसची आपली लढत आहे आणि काँग्रेस पुन्हा एकदा या देशाच्या सत्तेचं स्वप्न पाहायला लागलेली आहे. हरकत नाही, स्वप्न ज्याचं त्यांनी पाहावं, पण स्वप्न पाहत मला असं वाटतं काँग्रेसला म्हणावं की झोपल्यावरती स्वप्न पडतं, तुम्ही झोपूनच राहा, स्वप्नच बघत राहा, जागा व्हायचा प्रयत्न करू नका. 50-60-65 वर्ष तुम्हाला पंतप्रधान पदाची खुर्ची मिळाली होती, काय तुम्ही केलं? मी सकाळच्या सभेत जे बोललो की 60-65 वर्ष या लोकांनी अक्षरशः आपल्या देशावरती दरोडा घातला. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, म्हणजे आदर्श घोटाळा, बोफोर्स घोटाळा, सगळे घोटाळेच घोटाळे. आणि हे असे सगळे घोटाळेबाज तुम्हाला काय वाटतं 60-65 वर्ष सत्ता भोगून भोगून जे माजलेत, ती माजलेली लोक 5 वर्षात सुधारली असतील असं तुम्हाला वाटतं? ही कोकणची जनता साधी भोळी आहे, पण या भोळ्या जनतेला सुद्धा मी विचारतो, तुम्हाला वाटतं का 5 वर्षापूर्वी ज्यांना आपण भ्रष्टाचारी म्हणून दरोडेखोर म्हणून लाथा घातल्या, हे दरोडेखोर 5 वर्षात सुधारले असल्याचं वाटतं तुम्हाला? जणू काय साधू संत झाले असेच फिरतायत आता. आणि स्वतः दरोडेखोर आणि दुसऱ्याला चोर म्हणतायत की तू चोर आहेस. अरे पहिले तू कोण आहेस? तू तर भयानक दरोडेखोर आहेस. आणि तुझ्यावरचे दरोडे म्हणजे प्रत्येकावरती काही ना काहीतरी केसेस आहेत. पण ही निवडणूक ही केवळ विनायक राऊतना निवडून द्यायचं, केवळ नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं नाही, माझ्या देशासाठी ही निवडणूक आहे. देश माझा कोणत्या दिशेने जायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हे तुमचं जे मत आहे, विनायक राऊतनं मत, मोदींना मत, उद्धव ठाकरेंना मत, देवेंद्र फडणवीसांना मत आहे, ठीक आहे, पण हे मत हे तुमचं तुम्हाला आहे. धनुष्यबाणाला मत म्हणजे स्वतःचं स्वतःला दिलेलं मत आहे. तुमचा आवाज तिकडे संसदेमध्ये जाणार नेणार हे मत आहे. दुसरे कोण देतील त्यांचा आवाज? तुमचा आवाज देतील? पण देश कोणत्या दिशेने जाणार? आम्ही जे सांगतो आहोत की देशद्रोहाला आम्ही फासावरती लटकवू आणि लटकवणार. पाकिस्तानने जर का पुन्हा आगळीक केली तर मी तर मोदीजींना त्या दिवशी जाहीर सभेत सांगितलेले आहे, त्यांनी पण परवा सांगितलं की आता आगळीक झाली तर आम्ही पाकिस्तान शिल्लक ठेवणार नाही. मी त्याच दिवसाची वाट बघतोय. म्हणजे आगळीकीची नाही, पाकिस्तान एकदा काय तो सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, एकदाच काय तर त्याच्या चिंधड्या उडवून टाका की जेणेकरून हा माझा हिंदुस्थान जे एक टेन्शन डोक्यावरती घेऊन चाललेला आहे, घुसखोऱ्या होत आहेत, दहशतवादी घुसत आहेत, बॉम्बस्फोट होत आहेत, आणि मग त्यांना पकडायचं, मारायचं, त्यांच्यावरती खटले टाकायचे आणि मग पुन्हा ते खटले चालत राहतात. पण काँग्रेसचं सरकार आलं तर खटलेवर काही चालणार नाहीत. कारण कोण जर का आला, घुसखोरा आला, किंबहुना त्यांनी बॉम्बस्फोट केला, उद्या दाऊद आला, काय करू आपण? दाऊदवरती देशद्रोहाचा खटला टाकून फासावर लटकू की नाही लटकू? आणि राहुल गांधी दुर्दैवाने होत तर नाहीत. माझं तर म्हणणं आहे की आयुष्यात हा नालायक टाटा देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही, होऊ शकणार नाही. आम्ही त्याला होऊ देणार नाही, आम्ही नाही होऊ देणार.
असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.